जाताना खूप आनंद होतो, सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, पण आता घरी येताना खूप वाईट असं झाले. सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं वेलकम माझ्या न्यू व्लॉगिंग चॅनलवरती, मी द लेजंड ब्लॉगर. सो गाईज, आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग, मजेदार आणि फनी असणार आहे, कारण आज आपण करणार आहोत सायकलिंग व्लॉग. सो खूप मजा येणार आहे, आणि हे जे आहे ते माझं घर आहे. मग तिथून सायकल वगैरे घेऊन, अजून धुतलेली नाही आहे खूप, म्हणजे लगभग महिना होत आला की मी ती सायकल काढलीच नाही आहे बाहेर, आणि चालवायची इच्छा आहे पण जरा प्रॉब्लेम असल्यामुळे मी चालवली नाही. पण बघूया, आज चालूया, भाऊसुद्धा आहे माझ्यासोबत. सो बघूया काय होत आहे. सो स्टे ट्यून फॉर दिस ब्लॉग. सो गाईज, ही जी आहे ती माझी सायकल आहे, आणि हे जे आहेत ते माझे बॉम्ब शूज. शूजच्या जागी मी सायकल ठेवली म्हटल्यावर बघा. आणि ही सायकल, ही जी आहे माझी सायकल, ती जुनी आहे, ती माझ्या भावाला. आणि हे बघा धूळ, बघा तुम्ही सीटावर वगैरे, याच्यावर बघा धूळ आहे काय, हे बघा घाण वगैरे. पण बघूया मग आज हिला, आता बाहेर जाऊन धुऊया, मग रायडिंग करूया आणि मग मजा करूया. सो लेट्स गो. सो गाईज, सायकल आणलेली आहे बाहेर, आणि घेर बघा तुम्ही, हे जे घेर आहेत ते तुटलेले, तर याला 2000 खर्च आला आहे. आणि हे साईडचं बघा, दुकानात दिलेले तेव्हा साईडचं पार वाट लावून टाकली आहे. आणि ब्रेकसुद्धा लागत नाही आहे, हा इथे आहे तो ब्रेकसुद्धा लागत नाही आहे. ही लाईट तर नुसती शोलाच आहे, पण आधी धुऊया याला, मग आपण स्टंटिंग वगैरे करूया. त्याचा भाव आहे, पण त्याची शूटिंग मीच काढतोय, तो आता येतोय. ते मम्मीचं गड्याला राहिलेलं. सो गाईज, फायनली 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 सायकल धुवून झालेली आहे, पण हिचं मॉडेल नाव बघा आधी. ही जी आहे ती फॅन्टम आहे या सायकलीचं नाव, आणि ही मॅन्युफॅक्चर झाली आहे USA, म्हणजे अमेरिका, म्हणजे बघा. आणि हिची प्राईज 17,000 अराउंड पडली, डिस्काउंट वगैरे ते मला माहीत नाही, पण हिची प्राईज 17,000 आहे. आणि एक साथ दोन घेतल्यात. आणि गाईज, इथं मला एक गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे ही वॉर्निंग दिली आहे गाईज, त्यामुळं मला हे आवडत नाही. तर काय वॉर्निंग दिली आहे? नो स्टंटिंग, नो जम्पिंग, ऑलवेज वेअर हेल्मेट. मग कशाला एवढी महाग, कशाला? पण ठीक आहे गाईज. सो बघूया. आणि हे जे आहे ते तुटलेलं, हे नवीन बसवलं आहे. सो लगेच जाऊ आपण, स्टार्ट द व्लॉग. सो गाईज, आम्ही सायकल चालवणार होतो, पण सायकलीचं बघा काय झालं. गाईज, सायकलच तुटले, सायकलचे घेर वगैरे सगळे निघाले, नटच टाईट झाले नव्हते यार. कशी सिस्टंटिंग वगैरे करायची, नशीब सायकल चालवताना हे झाले नाही, तर सायकलची वाट लागली असते यार पूर्ण. स्टँड वगैरे हो का काय, वाट लागली राव 17,000 सायकल यार, काय व्हायचं आता. सो गाईज, काही करून हा व्हिडिओ ड्रॉप करावाच लागेल, पण सायकलची वाट यार बघा, सायकल चालवणं पण मुश्किल. सो गाईज, ही सायकलची हालत झालेली आहे, खूप राग आलेला आहे, कारण मला म्हणजे तिकडे 2000 रुपये घालवले गिअर बसवण्यासाठी, आणि त्यांनी हे नटच जे लूज बसवले. तर काय करायचं, परत गेलं तर ते फुकटमध्ये नाही करून जाणार. सायकलची वाट सगळं तुटलंय, पप्पांचा वरडा मार सगळं बसणार आहे 100%.
सो गाइस जाताना खूप आनंद होतो. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, पण आता घरी येताना खूप वाईट अवस्थ झाली. बिकॉज ऑफ द नट, म्हणजे तो नट होता तो दिल्ला आलेला, त्यामुळे दाखवलं परत एकदा. हे बघा, हा जो नट आहे तो पूर्ण लूज झाला आहे, त्यामुळे हे निघालं आहे आणि इकडचे साईज पण निघालं आहे. घेर वगैरे बसवायला खूप म्हणजे खर्च येईल का नाही माहीत नाही, पण ठीक आहे. आता काय झालं ते झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सायकल तुटली आता खर्च करायला भरपूर खर्च जाणार आहे. सो बाय.